इथं तुम्हाला एकापेक्षा एक सुंदर माझे चित्रपट बघायला मिळतील. जसं काय सर्जा, वासुदेव बळवंत फडके, लग्नानंतरची गोष्ट, ही सगळी चित्रपट तुम्हाला शिमारो मी ॲपवरती बघायला मिळतील. तर जरूर बघा. या सुखानो या, या सुखानो या, या सुखानो या, या सुखानो या. आई बाबाला माहिती तू सिगरेट ओढतोस ते लवकर एक दिन ना. चला रेडी माझी कॅमेराची बॅटरी डाऊन होती आहे, कधीही बंद पडेल कॅमेरा. क्विक लावून तिकडे मेणबत्ती लावून बाजूची बाजूची रेडी. श्वेता एक अट आहे, एका दमात सगळ्या विजवायच्या. वन टू थ्री. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Shweta. Happy birthday to you. What have you gained out of all this? Life, youth, family. You've lost it all. You are a failure, Vasudev. A big failure. Hey, Major! Arre! Arre, majha pora na melela manthancha manamade angar pethavla hai. Angar! Arre, thirgi takle dana thirgi! Ya garjana, ha jai jai khar, ekas sangtoy. या ठिणगीचा एक दिवस वणवा पेटेल आणि त्यात तुमचं कपटी साम्राज्य जळून खाक होईल, खाक. अरे वासुदेवान तुमच्या साम्राज्याची वीट आज पाडली आहे, पहिली वीट. वासुदेव हा जेताय रे जेता. वासुदेव बलवंत फडके की, वासुदेव बलवंत फडके की, वासुदेव बलवंत फडके की, वासुदेव बलवंत फडके की. सुशांत महाशब्दे याला तुम्हाला कोर्टात उभं करावं लागेल. त्या गरीब शेतकऱ्यांच्या कळंबी गावापासून चौकशीला सुरुवात करा. माझ्या नवऱ्यापर्यंत पोहोचायला भरपूर वेळ आहे तुम्हाला. आणि हा, शक्य झाल्यास हे गेंड्याचं कातडं घालून तिथे जाऊ नका. आणखी काही विचारायचंय तुम्हाला? विचारायचं नाही, सांगायचंय. हे बघा भाई, बराच वेळ झाला मी तुमची बकबक ऐकतोय. आता जर तुम्ही माझ्या इन्व्हेस्टिगेशनच्या आड आलात तर तुम्हाला दोघांना तुमच्या वयाचा विचार न करता गरज पडल्या जबरदस्तीनं पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जावं लागेल. माझी खात्री आहे की खून तुमच्या नवऱ्यानेच केलेले आहेत आणि त्यांना सुद्धा एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणेच वागवलं जाईल. मी खोटं बोललो ना, फसवणूक केली. अगं तुझीच काय, पण कोणाचीही नाही. अगं ऋतूनं गमतीनं माझ्याशी एक पैज लावली की मी माझा राजवाडा सोडून एक महिनाभर रस्त्यावर राहून दाखवायचं. ती पैज मी स्वीकारली, जिंकली, इथे येऊन राहिलो. अगं पैज संपल्यानंतर हवं तर मी परत जाऊ शकलो असतो, पण का नाही गेलो ठाऊक आहे? कारण मला इथं माणसाच्या विराट प्रेमाचं दर्शन झालं. अगं माणसं, जीव लावणारी माणसं, पेढी माणसं, ज्या माणुसकीला मी पोरका झालो होतो त्या माणुसकीचं मला इथल्या घराघरात दर्शन झालं. अगं हे सगळे माझे झाले आणि मी त्यांचा झालो. ग मला पैसा नको आहे,
माझा वाडा ही नको आहे, मला फक्त माझी आई हवी आहे, बहीण हवी आहे, भाऊ हवा आहे, आणि तू हवी आहेस विद्या। आज तुमच्या चेहऱ्यावर आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्याचं दिसतंय मला। आपल्याला कुठल्याही कोर्टात न्याय नाही मिळाला, पण तुम्ही तो मिळवला, तुम्ही जिंकला। नवीन मराठी चित्रपटांसाठी डाउनलोड करा शेमारू मी ॲप।